नमस्कार, मी निकेत खामनकर आणि अपना सर्वांचे आपले जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 24 जून 2023 आणि मित्रहो आता दुपारचे 1:45 झालेले आहेत। मित्रहो, गेल्या 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील मराठवाड्यासोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस झालेला बघायला मिळाला आहे। आजसुद्धा आपल्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर सायंकाळपर्यंत बहुतेक ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। आज दुपारनंतर खास करून आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये, सोबतच मराठवाड्यातील काही भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। सोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दुपारनंतर आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। तर यामध्ये खास करून आपल्याला आज दुपारनंतर मालेगाव, साक्री, धुळे, सोबतच शिरपूर, नंदुरबार, नवापूर, सोबतच दाडगाव या भागामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। सोबतच वैजापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण, श्रीरामपूर, अहमदनगर, सोबतच बीड, माजलगाव या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर इकडे नाशिक आहे, इगतपुरी, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण डोंबिवली, सोबतच जुन्नर या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। सोबतच मुंबई आहे, खोपोली, खेड, पुणे, इकडे गोरेगाव, चिपळूण, सातारा या परिसरात बहुतेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा सुद्धा अंदाज आहे। सोबतच चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, कोडोली, कराड, विटा, सांगली या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीसदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळू शकते। सोबतच जत आहे, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर आहे, बार्शी, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती या भागातसुद्धा मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। जामखेड आहे, अहमदनगर, दौंड, करमाळा, केज, इकडे पेठ, लातूर या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच उदगीर, देगलूर आहे, अहमदपूर आहे, परळी, माजलगाव, सेलू, नांदेड या भागातसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला आपल्याला मिळू शकते। सोबतच बुलढाणा, इकडे सेगाव, अकोला, बुरहानपूर, अकोट, अचलपूर, अमरावती, कारंजा या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकते। कोंढाळी, नागपूर, सोबतच वर्धा, वरुड, उमरेड, भंडारा या जिल्ह्यातसुद्धा या ठिकाणीसुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्यातसुद्धा बहुतेक ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। सोबतच गडचिरोली, देसाईगंज, ताडोबा, चंद्रपूर जिल्ह्याचा जो पूर्वेकडील भाग आहे या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। अहेरी, भामरागड इथेसुद्धा आपल्याला एकाच दोन ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा बघायला मिळू शकते।